छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं केंद्रीय अंदाजपत्रक 2024-25 समजून घेण्याकरिता छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते म्हणून प्रोफेसर डॉक्टर संतोष कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्रगोत्री अरुण यांच्या हस्ते डॉक्टर संतोष कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर संतोष कदम यांनी अर्थसंकल्प समजून घेताना या विषयावरती बोलताना ते म्हणाले, शासन विविध योजना राबवित असताना उत्पादन वाढ, रोजगार वाढ, कृषी, सामाजिक न्याय, नागरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा आदींना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प कसा सादर केला याबद्दल डॉक्टर कदम यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती दिली. प्राप्तिकरामधील सवलत, मोबाईल, सोने चांदी, प्लॅटिनम, मोबाईल चार्जर, अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, कर्करोगावरील औषधं, पादत्राणं, चमड्याच्या उत्पादनासाठी आवश्यक वस्तू यावरील आयात कर कमी करावा, रोजगाराची निगडीत विविध योजना अर्थसंकल्पामध्ये सादर केल्याची माहिती बरोबरच वित्तीय तूट अर्थसंकल्पनातून सर्वसामान्यांच्या अपेक्षा व सरकार यावर विविध योजना कशा प्रकारे अंमलात आणते याबद्दलचीही माहिती यावेळी देण्यात आली. शिक्षण व आरोग्य या सेवांमध्ये सरकारनं अर्थसंकल्पांमध्ये केलेल्या योजना, सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षा, शेतकऱ्यांना प्राप्त असणाऱ्या सुविध गुंतवणूक याबद्दलची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. नालंदा बोधगयाचा विकास पर्यटन केंद्र म्हणून करण्याकरता सरकारनं केलेले यावरील प्रयत्न, शिक्षण, आरोग्य, देशाचे संरक्षण, गृहनिर्माण, लघुमाध्यम, उद्योग, सामाजिक कल्याण बाबतच्या योजना, तरुणांसाठी इंटर्नशिप या गोष्टीच्या भाषणांमध्ये डॉक्टर संतोष कदम यांनी उल्लेख केला. अर्थसंकल्प हा प्रत्येक वर्षी होत असतो, यातल्या योजना ह्या पूर्णच होतात असं नाही. यासाठी सरकारबद्दलच्या योजनांबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. अर्थसंकल्प मांडत असताना रुपया कसा येतो व रुपया कसा खर्च होतो याबद्दलही माहिती विद्यार्थ्यांना कदम यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण मित्रगोत्री होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर युवराज सुरवसे यांनी केले. पाहुण्यांची ओळख त्यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर वाल्मिकी कीर्तिकर यांनी केले. यावेळी प्राध्यापक संतोष गवळी, डॉक्टर अरुण सोनकांबळे, डॉक्टर अभिमन्यू ओहोळ, डॉक्टर राणी मोटे, डॉक्टर नागेश गायकवाड, राजाभाऊ खंदुरे, शहाजी जाधव, महेश डेंगळे, संतोष अलकुंटे, दत्ता भोसले, केशव लोंढे, संजय थिटे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.